रामकृष्ण हरी, मी अजय महाराज बारसकर। 2-3 दिवसांपूर्वी मी याच ठिकाणी पत्रकार परिषद घेतली आणि मनोज जरांगे यांच्या सामाजिक मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या प्रश्नावरून त्यांच्यावर काही आक्षेप घेतले, त्यांना काही प्रश्न विचारले, त्यांच्यासमोर काही तथ्य मांडली आणि असं असताना मनोज जरांगे यांनी मला मी मांडलेल्या या सगळ्या मीडियाच्या माध्यमावर मांडलेल्या कोणत्याही प्रश्नाची उत्तरं दिलेली नाहीत। मी त्यांच्यावर कोणतेही व्यक्तिगत आरोप केले नव्हते, काहीही केलं नव्हतं। मी त्यांना मराठा आरक्षण संबंधाने प्रश्न विचारले। आपण वारंवार भूमिका बदलता, आपण पलटी मारता, ज्या मुद्द्यावर समाजानं आपलं नेतृत्व मान्य केलं ते पारदर्शकपणा, तो पारदर्शकपणा आपण गमावलेला आहे। आपला अभ्यास कमी आहे, कायद्याचं ज्ञान कमी आहे, या सगळ्या मुद्द्यावर त्यांना मी काही प्रश्न विचारले। त्याचबरोबर मी त्यांना प्रश्न विचारला की आपल्या जिल्ह्यातील वामनराव वाळेकर, परशुराम खुने यांनी आपल्यावर आरोप केले की जरांगे हा खोटं बोलतो, जरांगे हा फसवतो, नारायणगडावर भगवा झेंडा लावायचं सांगून आमच्या पोरांना नेलं आणि त्यांच्यावर न्यायालयामध्ये हल्ला करायला लावला, 5 वर्षाची शिक्षा झाली, जरांगेंमुळे आमचं घर, आता मराठ्यांची घरं उद्ध्वस्त झाली। त्यांच्या मुलांनी आरोप आल्यानंतर सांगितलं की जरांगेंच्या आंदोलनात जाऊ नका, हे आंदोलन भरकटलेलं आहे चुकीच्या मा, हे माझे आरोप नव्हते। हे सगळेच्या सगळे आरोप त्यांच्या 20 वर्षाच्या सहकार्यांनी केलेले होते। असे प्रश्न मी विचारल्यानंतर आणि अधिकार आहे मला विचारण्याचा, मी 2006 पासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी कार्यरत आहे, पिटिशन केली, आंदोलन केली, अनेक काही गोष्टी केल्या। मी मराठा समाजाचा आहे, मला तो पूर्ण अधिकार आहे। जगद्गुरु तुकोबारायांचा अपमान केला, त्यांनी माफी मागितली, ती माफी सुद्धा त्यांची अहंकार मिश्रित होती। त्यांच्या स्वभावावर मी बोट ठेवलं, तुमचा स्वभाव अहंकारी आहे, तुमचं मीपणा, माझंपणा, श्रेयवाद या सगळ्या त्यांच्या गोष्टीवर मी त्यांच्या अवगुणावर बोट ठेवलं। दुसऱ्या दिवशी आपण पत्रकार बांधवांनी त्यांना विचारलं की ते बारसकर महाराज आहेत आणि ते त्यांनी असे असे तुमच्यावर आरोप केलेत, असं असं त्यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली, काय उत्तर दिले त्यांनी? मी त्यांना आपल्या समोर साक्षीला विचारतो, मी त्यांना प्रश्न विचारले सामाजिक या मराठा आरक्षणाच्या विषयी प्रश्न विचारले, उत्तर काय दिलं त्यांनी? तो काय महाराज एका बांधवून आलाय, महाराज झालाय, तो त्याच्यावर बलात्काराचे आरोप आहेत, त्यानं विनयभंग केलाय, 8 वर्षापूर्वी त्यानं बलात्कार केला, 7 वर्षापूर्वी त्यानं विनयभंग केला, कुठलाच आधार नाही। एक म्हणजे मला कल्पनाच नाही की अशा पद्धतीनं जरांगे खालच्या पातळीला जाऊ शकतात, याचं कारण मी जे प्रश्न विचारलेत त्या प्रश्नांची उत्तरं जरांगेकडं नाहीत, कारण त्यांचा रस्ता चुकलेला आहे। पुन्हा त्यांनी माझ्यावर आरोप केला की जरांगे यांनी बारसकर महाराजांनी 300 कोटी रुपयाची संपत्ती माया जमा केली आहे। एवढ्या मोठ्या उंचीवरच्या आंदोलनाच्या नेतृत्वानं पुराव्याशिवाय तथ्याशिवाय आरोप करावेत इतक्या मोठ्या, हे आपल्याला पटायला पाहिजे, समाजाला पटायला पाहिजे। पुन्हा त्यांनी दुसरा आरोप माझ्यावर केला की तुम्ही सरकारकडून 40 लाख रुपये घेतले। माझा सगळ्या तमाम मराठा बांधवांना आज मला 5-2 दिवस खूप ट्रोल केले त्यांनी, एखाद्या सज्जन माणसावर, कुणी असू द्या, मी स्वतःला असं म्हणू शकत नाही मी सज्जन आहे, मी चांगला आहे, पण एखाद्या माणसावर ज्याच्यावर पूर्वी एकही आरोप झालेला नाही, माझ्यावर एक आरोप नाही, सिंगल वन आरोप नाही, माझ्यावर दोनच आता केसेस चालू आहेत, एक शेतकऱ्यांच्या पाण्याची केस चालू आहे आणि दुसरी एका गरीब शेतकऱ्याच्या मुलाला लाईटचा करंट बसला होता आणि त्याचा दहावा मी अहमदनगरच्या MSCBच्या ऑफिसमध्ये घातला, असे 2 गुन्हे माझ्यावर ट्रायल चालू आहेत, आता 2 गुन्हे चालू आहेत। ह्या माणसाने बलात्कार, विनयभंग, 300 कोटीची संपत्ती
आणि पुन्हा 40 लाख रुपये मी सरकारकडून घेतले. माझं जाहीर सवाल आहे समाजाला की ज्या माणसाकडं 300 कोटी रुपये येतं तो माणूस 40 लाख रुपये घेईन सरकारकडून. माझी किंमत जर 300 कोटी रुपये आहे, मी सरकारकडून 40 लाख रुपये देईन ह्या माणसाला. हे याला समजणारच काही भाषा पाहिली का आपण? भाषा मराठा समाज, माझा मराठाची बोल कौतुके परी अमृता हिने पैजा जिंके ऐशी अक्षरे रसिके मिळवीन. जो माणूस उच्च नेतृत्वाच्या पदावर असतो त्याने कशी भाषा केली पाहिजे, काय बोललं पाहिजे, काय वागलं पाहिजे, काय बोललं आपण ऐकलं सगळं. आपण कसं, मला प्रश्न विचारला, मला पडला प्रश्न का अजून काय आरोप केला त्याने माझ्यावर? तर केलेच आरोप, पण तुमच्यावर सुद्धा आरोप केले. लोकशाहीमध्ये प्रसारमाध्यमं, वृत्तवाहिन्या, पेपर हा चौथा आधारस्तंभ मानलेला आहे. तुमच्या समोर तुमच्यावर जर रंगाने आरोप केला आहे की मला 19 वर्ष लागले मला मीडिया मिळाला नाही, आणि ह्या महाराजाला कसं काय मिळालं मीडिया? कुणी पत्रकाराला पैसे दिले? तुमच्यावर आरोप. जे माझे पत्रकार बांधव त्या अंतरावली सराटीला तिथं काय हॉटेल नाही, अन्न नाही, पाणी नाही, राहायला जागा नाही, आपले लेकरं बाळं इकडं तिकडं सोडून रात्रंदिवस तिथं कधी पण हजर येतील. मग आम्ही असंच विचारायचं तुला कसा मीडिया मिळाला? अरे तुला मीडिया मिळाला नाही, तुझ्या पाठीमागा जो समाज आहे मराठा समाज, त्या मराठा समाजामुळे मीडिया तिथं आलेला आहे. त्या मराठा समाजाचे दुःख वेदना जी तुझ्या रूपातून प्रकट होती ते मांडण्याकरता मीडिया तिथं उभा आहे. हा माणूस बेछूट झालेला आहे, बेताल झालेला आहे, आणि म्हणून मी कळकळीचं आवाहन केलं. त्याने पुन्हा माझ्यावर आक्षेप केला, आरोप केला की याचा आमचा काही संबंध नाही. या बारसकर महाराजाचा, बारसकर म्हणलाच नाही तो, त्याची संस्कृती नाही त्याची, याचा आमचा संबंध नाही. बांधवांनो, मी त्या दिवशी गेलो तिथं, मी फक्त त्याला म्हणलं पाणी पे. मी तुकाराम महाराजांच्या भंडारा डोंगरावर आलो आहे. भंडारा डोंगरावर जो जगद्गुरु तुकोबारायांच्या पदस्पर्शानं पनीत झालेला डोंगर आहे, त्या डोंगरावर माझ्या तिथला सातबारा, 17 गुंठे सातबारा माझ्या नावावर आहे. भंडारा डोंगराच्या सातबाऱ्यावर माझं नाव आहे. अनेक लोकांनी आक्षेप घेतला यांचा आणि आमचा काही संबंध नाही, पण ज्या उतारावर जगद्गुरु तुकोबारायांचं नाव आहे त्याच उतारावर माझं नाव आहे. मी आपल्यासमोर आत्मविश्वासाने इतक्या कॉन्फिडन्सले कसा, इतकं कसं खोटं बोलणार? आमचा काही याचा काही संबंध नाही. आणि अशा पद्धतीनं या गरांगेनी आरोप केल्याचा आमचा काही संबंध नाही. माझं आपल्या माध्यमातून सगळ्या समाजाला सांगणं आहे की यांनी मला बोलवलेलं आहे, मी तिथं गेलेलो नाही. माझ्याकडे पुरावे आहेत आणि ते पुरावा मी तुमच्यासमोर सादर करणार आहे. ज्या दिवशी अपमान झाला, सगळ्या लोकांना शिव्या दिल्या, आणि शेवटी तुकोबारांना हा माणूस संत आणि फंत म्हणला, आपण सहन कसं करता? माझी देहू संस्थांच्या लोकांना विनंती आहे, ठीक आहे, माझा ना आपल्या संस्थांचा त्या याचा संबंध नाही, काय नाही, तिथल्या आर्थिक व्यवहाराचा संबंध नाही, तिथल्या कसल्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेचा संबंध नाही, परंतु आपण कसं समर्थन करू शकता? जगद्गुरु तुकोबारायांचे अभंग या जरांगेंच्या सांगण्यावरून बदलले जातात. केवळ हाला हा म्हणायचं, अरे मी पण मराठा आहे, मराठाला आरक्षण मिळवा असं मलाही वाटतं. आम्ही रात्रंदिवस कष्ट केलेले आहेत. जरांगेंनी जो आरोप केलाय त्या आरोपाचं खंडन करताना मी असं खंडनच करत नाही, मी पुरावा देणार आहे. मला तिथं बोलवलेलं आहे. जरांगेच्या आसपास जी कोर कमिटी आहे, ती टीम आहे, जे सहकारी आहेत, त्यांनी हा प्रकार पाहिला. आणि कुणालाच, कोणत्याही सज्जन, कोणत्याही सभ्य, कोणत्याही विवेकी, कोणत्याही प्रज्ञावान माणसाला जरांगे यांची भाषा, जरांगे यांनी केलेले बेछूट आरोप, त्या दिवशी त्या स्टेजवर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या खाली दिलेल्या शिव्या, या कुणालाही सहन होऊ शकत नाही. ही आपली संस्कृती नाही, आपली भाषा नाही. हे त्यांना वाईट वाटलं सगळ्या लोकांना. जरांगेंच्या बरोबर जे काम करतात ते गावकरी असतील, त्यांचे सहकारी असतील, त्यांनी मला फोन केला आणि त्यांनी सांगितलं, महाराज कालचा जो प्रकार झाला तो प्रकार, त्याबद्दल आम्ही सगळे गावकरी, या आंदोलनाची टीम आपली माफी मागतो. माझ्याकडे पुरावा आहे, मी बिगर पुराव्याचं बोलणार नाही. मी आवाहन केलं वारंवार की जरांगेंनी पुरावे द्यावेत. मी आपल्याला त्यांचा आलेला फोन
मी त्यांना विनंती केली, मला आता माझ्या जर माझ्या अस्तित्वाचा प्रश्न झाला ना, लोक आज समाज माध्यमावर माझ्यावर अतिशय भयानक खालच्या रीतीनं, कालपर्यंत मी परा तुमच्याकडे प्रेस व्हायच्या आधी मी खूप चांगला होतो, मी सत्य सांगितलं समाजाला, आणि मी सत्य सांगायची सत्याची किंमत फारच फारच असते. आज अशी परिस्थिती आहे की आमच्या सगळ्या घरच्यांना कसं जगायचं, कसं वागायचं, हा माझा सगळ्या समाजाला प्रश्न आहे. चांगली माणसं राजकारणात का येत नाही, का येत नाही, हे चिंतन आत्म ह्याचं हे कारण आहे. कशाला या घाणीत जायचं, कशाला या चिखलात जायचं, कशाला सत्य सांगायला जायचं. मी आपल्यासमोर तो पुरावा मांडतो की हे जे सगळे सहकारी आहेत त्यांचे, त्या सहकाऱ्यांनी मला स्वतःहून फोन केला आणि ते काय म्हणाले, तुम्हाला पाठवून देतो मी सगळी. हा जो फोन त्यांच्याबरोबर असलेले डॉक्टर तारक, त्यांच्याबरोबर असलेले सरपंच तारक, श्रीराम भाऊ, संजीव भाऊ, अनेक लोक ते सगळेजण बसले होते आणि त्या टीमने असा गोल सगळ्यांकडे राऊंड दिला आणि माझी सगळ्यांनी माझी आणि यादव सरांची त्यांना स्वतंत्र फोन केला, त्यांची स्वतंत्र माफी. मी त्यांना म्हणलं तुम्ही आमची इथं माफी मागता फोनवर, आमचा अपमान, आमचं जे आहे तुकोबाराय असेल किंवा काय जे झालं असेल ते कुठं झाले, समाज माध्यमावर झालं, चॅनेलवर झालं, असं कसं आमचं नुकसान भरून येईन. ते म्हणले आम्ही सगळं बाईट करतो आणि फेसबुकवर टाकलं आपण ऐकलेले. माझा प्रश्न असा आहे, मी आपल्यासमोर पुरावा दिला आणि माझ्या संघ माझ्याकडं मला तुम्हाला कालच सांगितलं मी की मला शंका आल्याबरोबर मी पुरावे जमा करायला सुरुवात केली, कारण मी वकील आहे, जसं मी महाराज आहे ना तसं मी वकीलसुद्धा आहे. मला शंका आली आणि तुम्हाला सांगतो आम्हाला पुन्हा काय म्हणले ते, महाराज तुमची गरज आहे, तुमची गरज आहे, आम्ही तुम्हाला बोलवलं आहे, तुम्ही या आंदोलनाला दिशा देणं गरजेचं आहे, मनोज दादाचे प्राण वाचवणं गरजेचं आहे, तुम्ही परत या, तुम्ही परत या, तुम्ही परत या. आमचा अपमान आम्ही गिळून आम्ही परत गेलो तिथं, दुसऱ्या दिवशी परत गेलो आम्ही तिथं. चला कशासाठी गेलो आम्ही, समाजासाठी गेलो. तिथं गेल्यानंतर हा हेकड माणूस यांनी पाहिलं त्याचं कसं आहे, सारखे सारखे गणित बदलत राहतात डोक्यामध्ये आणि पुन्हा त्या माणसानं त्याच्या आधीच तुम्हाला सांगतो आमची वाटपात थांबली, सगळी सगळी टीम गावात वाटपात थांबली. आम्ही 4 वाजता तिथे गेलो
4 वाजता एका घरामध्ये सगळी टीम बसलेली होती, सगळे सहकारी बसले होते, SDM बसलेले होते, प्रांत बसलेले होते, तिथं तहसीलदार बसले होते, DYSP बसले होते, आणि हे सगळे बसलेले असताना आमची मीटिंग झाली. आता वर जाऊन त्यांना काय सांगायचं आणि कशा पद्धतीने उपोषण थांबायचं, त्यांचा जीव वाचवायचा, या मुद्द्यावर चर्चा झाली. त्याची सगळी रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे, कुणी म्हणू शकत नाही. फोटो आहेत माझ्याकडं, त्याचे व्हिडिओ काढलेले आहेत, सगळ्यांनीच काढलेले तिथं, कारण कोणाच्या अंगावर येऊ नये म्हणून सगळे. तिथं एक वकील होता, त्या वकिलांनी सगळे पॉईंट लिहून काढले आणि सगळेजण स्टेजवर गेले आणि पुन्हा मनोज दादांनी काय सांगितलं, हे का ते असं करतात, माझ्याकडं त्यांची सुद्धा रेकॉर्डिंग आहे मनोजदादांची. मनोजदादा म्हणलो मी आता, आज मला लई सांगितलं तुम्ही संयमित पत्रकार परिषद घ्या, तुम्ही लई आक्रमक बोलता, त्यांची रेकॉर्डिंग आहे माझ्याकडं, मी तुम्हाला योग्य वेळी ऐकून दाखवीन. काय माझा उद्देश हो, ह्या माणसाला माझा काय दुश्मन आहे का, याने माझं काय फार वाटोळं केलं, काय केलं, असे असंख्य शेकड्यांनी पुरावा माझ्याकडे येतं. मी हे तुमच्याकडे सादर केलं, मला एकच सांगा, मी आम्ही इतक्या दिवस थांबलो फक्त समाजाचं नुकसान होऊ नये. मी मराठा आहे, मला माहिती चळवळ किती दिवसांनी उभा राहती, किती दिवसांनी यश येतं, परंतु ह्या माणसाची जी अक्कलशून्यता आहे, आम्ही काय आरोप केले होते, आमचा जो आरोप होता ह्या माणसावर तो अपारदर्शकतेचा होता. हे कसं चॅनेल लावलं, लोकांनी का डोक्यावर घेतलं सगळ्या मीटिंग. मग मी प्रश्न विचारला ना, लोणावळ्यामध्ये तुम्ही बंद दाराच्या आड का मीटिंग घेतली, का सरकारी उच्चस्तरीय सरकारी अधिकारी मग काय मीटिंग घेतली. काल परदेशी आपण कुणीतरी विचारलं चॅनेलवाल्यांनी, काय उत्तर दिलं होतं नी जरांगींनी, काय उत्तर दिलं माहिती का, बंद दाराच्या आड का मीटिंग घेतली, ते म्हणले मला गार वाजत होतं. तुला लाड रक्कम नाही आला मग गार वाजत होतं, हां तुझ्या अंगावर 24 तास जो रग असतो ते न्यायचं ना गार वाजत होतं. हजारो मराठा तरुण लोणावळ्यामध्ये वाशीमध्ये बाहेर झोपलेले आहेत ना, त्यांना नाही गार वाजत, त्यांना नाही गार वाजत, त्यांनाही गार वाजतं. आणि तू उत्तर आहे त्याचं, आपल्याकडे रेकॉर्डेड आहे ते उत्तर, गार वाजत होतं. मग गार वाजत असताना बरं ठीक आहे गार वाजत, मग मीडियावाले का आत्मा नेले तुम्हाला आत, लोणावळ्याच्या त्या बंद बंगल्यामध्ये तुम्ही आत काय चर्चा केली, काय डील झाली, काय डील झाली, उत्तर द्यावं लागेल. 36 तास वाशीमध्ये तुम्ही थांबला, जसा एखादा नवरदेव येतो एखाद्या गावात पारावर, एखादा नवरदेव येतो आणि मला घड्याळच पाहिजे, दुरून काय सर, मला कपडाच पाहिजे, गाडीच पाहिजे, रुसून बसतो मी, कपडेच नाही घालणार, हेच नाही, रुसून बसला हा वाश. 36 तास वाशीत होता, 36 तास कशासाठी, काय काय डील चालू होती. नीट ऐका माझं, सगळ्या मराठा बांधून मला किती शिवे, मी तुम्हाला एक शब्द बोलणार नाही, माझ्या कारण भोळे आहेत माझे लोक मराठा, त्यांना फार भावनिक येतं, भावनेचा टेम्पोवर करून त्यांना भडकवायचा आणि बुद्धीचा. माझ्या आजपर्यंत मला खूप ट्रोलिंग झालं, पण एकानं शिंगन लाईन मला उत्तर नाही दिलं, महाराज तुमचं हे चुकलं बरं का, मी आज पुरावा समोर सादर केला, एक लाईन चुकली. माझ्या सगळ्या मराठा बांधवांना ही विनंती आहे की 14 तारखेची जी कोट्यवधी लोकांची सभा बसली होती, त्या सभेमध्ये जरांगे पाटलांनी 6 मागण्या केल्या, 6 कोटी लोक आले, काय जे असतील ॲज अ तुम्ही आकडे काही पेपरांनी कोटी सांगितलं, काही लाख सांगितलं, तुम्ही सांगितले इतके लोक होते, इतक्या समाजाला तुम्ही आश्वासन दिलं. त्या सभेमध्ये मराठा समाजाच्या तुम्ही मागण्या जाहीर केल्या, काय मागणी होती 14 तारखेच्या सभेमध्ये, तुम्हीच ऐका आता मी सांगतो. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुंडी प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा. कोपर्लीच्या ताईवर बलात्कार करणाऱ्या हरामखोर नराधरामा फाशी देण्यात यावी. दोनच वर बोलतो मी, त्या अंतरवादीतल्या 14 तारखेच्या प्रचंड मोठ्या सभेमध्ये यांनी सांगितलं की आमची मूळ मागणी मराठा समाजाला, काय शब्द वापरते मी, सर सकट, आपण पत्रकार बांधव याचे साक्षीदार आहात, मीडिया साक्षीदार आहे. लोणावळ्याच्या सभेमध्ये आतमध्ये जी गुप्त मीटिंग झाली ना बंद दाराच्या आड, त्याच्यामध्ये सरसकट शब्द सोडून दिला,
सोडून दिला, भाषण करायला आले परत तिथं, आणि भाषणात बोलता बोलता रेकॉर्डेड आहे, बारीक माझ्या मराठा समाजाला बारीक पा, बोलताना सांगितलं की आपल्याला सर एवढं बोलले, लक्षात आलं अभि खतम हो गया मामला, सर सकट नाही म्हणले, सगळे स्वैर्याचं आपल्याला कायदा झाला पाहिजे, आंतरवालीतून निघाले सरसकटसाठी, आणि लोणावळ्यात आल्यानंतर मागणी बदलली सगळे स्वैरे का हो जारांगे पाटील, असं काय झालं की तुम्ही सरसकट शब्द सोडला, काय झालं समाजाला सांगा ना तुम्ही काय झालं, जो ड्राफ्ट आम्ही 18 तारखेला तुम्हाला तिथं दिलता तोच ड्राफ्ट तुम्ही तिथं वाशी स्वीकारला, गुलाल लावला, गुलाल लावला, पुढे येणार 10 तारखेच्या चोरणी, तुम्ही का सोडली ती मागणी, दुसरी मागणी त्यांनी केली कोपर्डीच्या ताईच्या जे आहेत ते आरोपी त्यांना फाशी झाली पाहिजे, फाशी झाली पाहिजे ही मागणी कोणाकडे करावी, मॅटर न्यायालयामध्ये प्रलंबित आहे, मग हे सरकारला मागणी करावी, कायद्याचं ज्ञान नेतृत्वाला असलं पाहिजे का नाही, कोणाला मागणी करावी, सरकारला फाशी द्या, सरकार काय पत्र काढीन का, या आरोपींना फाशी द्या, फाशी द्यायची सही कोण करीन, न्यायालय करीन, अकलीचा तपास नाही, बिलकुल नाही, पुढे जाऊन सांगतो मी नेहमी म्हणलो मराठा समाजाचं नुकसान या माणसांनी केलंय, मला सांगावंच लागेल कारण माझ्यावर इतके घाणेरडे आरोप झालेत, अतिशय घाणेरडे आरोप झालेत, काय याची त्या लाखोंच्या 14 तारखेच्या सभेमध्ये काय मागणी होती, तिसरी मागणी आहे का यांची, मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या 45 बांधवांना सांगितलेला निधी आणि सरकारी नोकरी, 4 एक दिवस अंतरावादीच्या सभेमध्ये काय म्हटले, जे 45 बांधव ज्यांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली त्यांना निधी मिळाला, निधी सरकारने दिला, आणि सरकारी नोकऱ्या वाशीच्या सभेत ही मागणी कुठं गेली, ज्या मराठा समाजाच्या युवकांनी आत्महत्या केल्या त्यांच्या घरातील सदस्यांना सरकारी नोकरी अंतरावलीच्या सभेत आपण ती मागणी सरकारकडे गेली, ती मागणी कशी सुटली, का सोडली, मराठा समाजाने विचार करावा, हे सत्याची लढाई मी तुमच्यासमोर खरं वाजून दाखवलं, तुम्हाला समजत नसेल तर त्याच्यात माझा मी काहीच करू शकत नाही, पुढचा एक किती नुकसान आहे मला हे सांगायचं, किती नुकसान आहे या माणसाचं, मागणी काय केली, पुढची मागणी ऐका, अंतरावलीच्या लाखोच्या सभेतील 10 वर्षाला आरक्षण दिलेल्या ओबीसी बाहेर काढण्यात याव्यात, सारथी संस्थेमार्फत करण्यात आले आरक्षण, 4 10 वर्षाला आरक्षण दिलेल्या ओबीसी बांधवांचा सर्वे करण्यात यावा, तो करण्यात आलेला नाही, सर्वे करून प्रगत जाती बाहेर काढण्यात याव्यात, काय म्हणते साहेब आमचे, दर 10 वर्षांनी राज्य मागासवर्ग आयोगातील एक कलम आहे, 5 नंबरचा कलम असेल बहुतेक, कलम नंबर माझ्याकडून मागं पुढं होईल, त्यात असं सांगितलं आहे की दर 10 वर्षांनी सर्वे करावा, ज्या जाती प्रगत झाल्या असतील त्या जाती आरक्षणातून बाहेर काढाव्यात, अशी मागणी जरांगे पाटलांनी केली, 319 जाती आता कुणबी प्रवर्गामध्ये 319 जाती आता, खरं सांगा मला या 319 जातीमध्ये सगळ्यात प्रगत जात कोणती आहे, कोणती जात प्रगत आहे, तपास जर केला ना, सर्वे जर केला ना, मराठ्यांनो कुणब्यांनो पहिलं आपलं आरक्षण जाईल,
हे काय मागणी करतायत? ह्या गोष्टीमुळे आम्ही तळतळलो ना. आरक्षण मिळायचं तर राहिलंच बाजूला, मागण्याचा आशा चालू झाल्या का आरक्षण जाईन अशा खूप येतं, खूप प्रचंड येतं. या सगळ्या गोष्टीला आम्ही कंटाळलो. तुम्हाला तर अजून तर खूप काही सांगायचं. यांच्या 2017 मागण्या काय होत्या? 2017 काय मागणी केली ती? माझ्यावर आरोप करतात ते, तुमचा काय संबंध, तुमचा काय संबंध? हां, 2017 42-55 2017 माननीय नामदार उच्च न्यायालयामध्ये मी पिटिशन दाखल केलं आणि त्याच्यावरूनच गायकवाड कमिशन निर्माण झालं. आणि हे साहेब बघा, 2017-18 साष्टा पिंपळगाव यांची मागणी काय? राज्य सरकारकडं आणि केंद्र सरकारकडं कुठल्याही पक्षाला आम्ही दोष न धरता राज्य आणि केंद्र सरकारनं एक विचारानं आणि एक दिलानं आम्हाला गायकवाड कमिशननं जो आरक्षण 16% अहवाल दिलेला आहे त्याचप्रमाणे टिकणार, चौकटीच्या घटनेच्या चौकटीत टिकणार मराठा आरक्षण पाहिजे यावरती संपूर्ण साष्ट पिंपळगाव एकमतानं ठाम आहे. आणि आम्ही व्यापक रूपाचं आरक्षण हे मिळवण्यासाठी राज्यव्यापी ठे आंदोलन साष्ट पिंपळगावी या ठिकाणी करत आहोत. मराठा, लाख मराठा, आमच्या मराठा समाजाच्या बांधवांना विनंती की आत्ता साष्टा पिंपळगावचं हे त्यांचं आंदोलन, याच्यात कुणबी शब्द ऐकला का आपण? गायकवाड कमिशननी जे आरक्षण दिलं ते आरक्षण आम्हाला द्या. म्हणजे काय? OBC-पेक्षा वेगळं आरक्षण आम्हाला द्या, ही मागणी कोणाची आहे? हे आवाज कोणाचा आहे? ही व्हिडिओ आपल्याला पाठवून देतो मी सगळ्यांना. हे दाखवा लोकांना आमच्या, की हा माणूस सत्य मांडतोय आणि मला मारायसाठी खाली लोक बसलेले आहेत. काल माझा हल्ला, माझ्यावर हल्ला झाला, हे पोलीस बांधव होते, मी मुंबई पोलिसाचे आभार मानतो. ते जर नसते तर मी जीव माझा गेला असा तिथं. बिलकुल अहो जरांगे, असं कसं आहे, या आंदोलनामध्ये जरांगेपासून आंदोलन सुरू होतं, जरांगेच नेता, जरांगेपासून सुरू होतं आणि जरांगेपर्यंत संपत, तोच एकमेव होलसोल माणूस आहे. दुसरा तिसरा माणूस तुम्ही प्रवक्ता पाहायला का? जरांगे पाटलांच्या वतीने कुणी प्रवक्ता पाहायला का? कधी एखादा वकील पाहायला का? कधी एखादा अभ्यासक पाहायला का? जरांगे पाटलांनी कोणाचं नाव घेतलेलं पाहिलं का? नका घ्यायला नाव. कोणी पाहिलं का कोणी? टीमवर्कनी शिवाजी महाराजांचं जे प्रशासन होतं टीमवर्क होतं. 8 मंत्री होते त्याच्याखाली, सरदार होते, मावळे होते, किल्लेदार होते, गडकरी होते, फडणीस होते, ते फडणीस म्हणजे वाकणीस होते, कारखानीस होते, सगळे नावं तुम्हाला हातभर सांगन. इतकी सगळी प्रशासन होतं. शिवाजी महाराजांचं ध्येय ठरलेलं होतं. काय ध्येय शिवाजी महाराजांचं? तत्वज्ञान ठरलेलं होतं. सर्वांस पोटाशी लावावे हे शिवाजी महाराजांचं तत्वज्ञान आहे, टीमवर्क आहे. म्हणून जगामध्ये एवढा मोठा राजा निर्माण झाला. आमच्या साहेबाचं कोण आहे? टीमवर्कचा पत्त्याच नाही. तत्वज्ञान दिवसाला बदलत आहे. आज हे तर उद्या ते, तर परवा ते, तर तारवा ते. महाराज मला हे सांगायचं की हा कितीतरी आरोप, म्हणून माझी मागणी आता की मला माझी मागणी, मी बलात्कार केला, जरांगीने आरोप केला, मी विनयभंग केला, आण त्या महिला. आरोप केला ना तू? मी तुला प्रश्न विचारले आरक्षणाचे. मी तुला प्रश्न कोणाचे कशाचे विचारले? आपण विचारा तुझे त्याच्या व्यक्तिगत विचारले का? की बुवा मागच्या 17 आंदोलन चालू होतं, तू रात्री कोणाच्या घरात जाऊन दूध भात खात होता, दूध भाकरी खात होता? माझ्याकडे रेकॉर्ड नाही का? माझ्याकडे पुरावे नाहीत? कोणत्या मायमाऊलीकून तू कमरापर्यंत पाय दाबून घेतले? मलाही बोलता येतं, माझ्याकडे व्हिडिओ येतं, माझ्याकडे रेकॉर्डिंग येतं. कोणाला तू आंबडचा आमदार बनव, कोणत्या माता माऊलीला तू आंबडचा आमदार बनवायचा शब्द दिलाय? मला माहिती आहे जरांगे, पण आमची संस्कृती ती नाही, आमची संस्कृती ती नाही आहे. आम्ही सामाजिक प्रश्नावर आवाज उठवला, डील काय झाली आम्हाला माहिती आहे. कसे ढंपर आले तुमच्या पाहुण्याच्या दारात, 45-45 हे टिप्पर जे आले, वाळू काढायचे लोडर आले, कुठून पैसे आले? 3 महिन्यात आले. तपास करा, मी जाणार आहे इन्कम टॅक्सकडं, मी जाणार आहे. ईडीकडे जात असेल तर ते बरं होईल, पण ईडीकडे गेलं म्हणजे नाही, भाजपचा माणूस आहे. इन्कम टॅक्सकडे जाऊ, कलेक्टरकडे जाऊ, पोलिसाकडे जाऊ, हे बघा रातोरात एखाद्या माणसाकडे एवढे पैसे कसे येतात? कितीतरी आरोप तुम्हाला सांगण्यासारखे येतं. यादी मला इतके
वाळूचा धंदा चालतो, तहसीलदार साहेब, SDM साहेब, तुम्ही इतके घाबरलेले, इतके बेदरलेले आहात, एकाय गाडीवर नंबर नाही, धंदे चालू येतं, हां, दमनची दारू आणली, ट्रकमधून उडी मारली, कोणाला गुतावलं, माझ्यावर आरोप केले, संभाजी राजांच्या नावाखाली पैसे खाल्ले आणि तुझ्यावर 420 गुन्हा दाखल आहे पुण्याच्या डिस्ट्रिक्ट कोर्टात, जरांगे सुटणार नाही तू, केले कर्म झाले तिची भोगा आले, उपजले मेले आयुष्य किती, मी चुकलो तर मी माझ्या जाईन, तुझ्यावर 420 गुन्हा आहे, हिंमत असन तर माझ्यावर डिफॉर्मेशनची आवरून नुकसानीचा दावा कर, हे तुला मी आत्ता बोललो ना, हे सगळे पुरावे मी कोर्टात सादर करीन, मला कोणाची इज्जत घालायची नाही, आम्ही तुला प्रश्न सामाजिक चळवळीची विचारले होते, तू आमच्या घरापर्यंत आला, आम्हाला माहीत नाही कोणाचं कुटुंब इथं फाईव्ह स्टार, मुंबईला मोर्चा आल्यानंतर कोणाचं कुटुंब फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहिलं, माझ्याकडे व्हिडिओ नाहीत, मला जायचं नाही कोणाच्या कुटुंबापर्यंत, सगळे पुरावे माझ्याकडे येत, तू काय मला, अरे सामान्य माणूस आम्ही तुकोबाराचे वारकरी आहेत ना, तुमची आत्ता रेकॉर्डिंग ऐकली ना, अशा 50-100 रेकॉर्डिंग याचे माझ्याकडे येतात, दुसरा त्याच्यावर आरोप आम्ही केलता 23 डिसेंबरचा, कोणाच्या सांगण्याहून तू आंदोलन 20 जानेवारीला नेलं, वाचलं सगळं 16 तारखेचं जे होतं, 10 तारखेला कोणाच्या सांगण्याहून उपसणारा बसला, तू अपारदर्शक आहेस, तुझ्याकडे अभ्यास नाही, तू विश्वासपात्रता गमावली, पलटी मारली, तू जा कोर्टात माझ्यावर डिफॉर्मेशन कर, सगळे पुरावे देईन, आझाद मैदानात जायचं म्हणजे जायचं, आरक्षण नाही मिळालं तरी जायचं, आणि आरक्षण बोला ना पत्रकार साहेब, तुम्ही साक्षीले होते ना, मिळालं तरी जायचं, कोणाचे शब्द येतं, का पलटी आणली, का पलटी आणली, तुझ्यावर विश्वास नाही आमचा जरांनी, विश्वास नाही माझा तरी नाही, उद्या आता हा म्हणतो हे षडयंत्र आहे, ट्रॅपचा अर्थ तुम्हाला काय सांगितलं, ट्रॅप का होतं, ट्रॅप कोण घालतं, अँटी करप्शनचे लोक ट्रॅप घालतात, कोण ट्रॅप घालतं, अँटी करप्शन कोणावर घालतात, ज्यांनी काळा धंदा केला, काळे पैसे कमवले त्याच्यावर ट्रॅप घालतात, तू काळा धंदा केला का, काय केलं, ट्रॅप काय ह्याच्यात काय, मी आपल्या समोर मांडलं काय ट्रॅप याच्यामध्ये, तथ्य सत्य आहे, अजून लोक आले तुझं सांगण्याकरता, अजून लोक आलेले, तर तू म्हणतोय ना आज षडयंत्र रचलं जात आहे, षडयंत्र, हा मी मागच्या पत्रकार परिषदेत मी त्यांच्यावर कुठलाही आर्थिक आरोप केला नव्हता, मी सरळ 2-3 चॅनलला म्हटलं होतं की बा मला माहीत नाही, मला ते काही सांगायचं नाही, काय नाही, माझी विनंती आहे, माझी विनंती आता माझी मागणी आहे, याच्यातली माझी संपवण्याच्या आधी सांगतो, माझी मागणी आणि आव्हान आहे, माझ्यावर आरोप केले, व्यक्तिगत आरोप केले, बलात्कार विनयभंग 300 कोटी 40 लाख रुपये घेतले असे आरोप केले, मी नार्को ॲनालिसिस, ब्रेन मॅपिंग आणि लाय डिटेक्टर या तीनही चाचण्याला तुमच्या समोर जायला तयार आहे, तिलगी आणि मी जरांगेवर जे आरोप केले, तुम्ही ज्या डील केल्या, जे काही आरोप केले, तुम्हाला आव्हान आहे, तुम्ही सुद्धा पारदर्शकतेचा तुम्ही सांगता मी पारदर्शक आहे, तुम्ही पण यावं, तुमच्यावर आरोप केले जात आहेत, आणि तुम्ही सुद्धा नार्को ॲनालिसिस, ब्रेन मॅपिंग आणि लाय डिटेक्टर या तीनही चाचण्या कराव्यात, मी तुमच्याशी, तुम्ही माझ्यावर आरोप केले तसे मी तुमच्यावर आरोप केले, मी कधी तयार आहे, तुम्ही सुद्धा या नार्को आणि या सगळ्या चाचण्या कराव्यात, का म्हणतात ते असं, माझ्या बोलण्याला महत्व देऊ नये, माझ्या मी त्यांना प्रश्नच विचारले होतो ना आपल्या समोर साहेब, म्हणजे माझ्या बोलण्याला मला काय किंमत नाही का, मी मगाशी सांगितलं ज्या पिटिशनमुळे गायकवाड कमिशन अस्तित्वात आला, ते पिटिशनची कॉपी आपल्याला देतो, ते पिटिशन मी आपण केलं आणि त्या पिटिशनवर गायकवाड कमिशनचं आरक्षण आहे ते ऐकून दाखवलं तुम्हाला, माझ्या बोलण्याला किंमत नका, आमच्या नंतर आलेले आहेत, किंमत नका देऊ म्हणजे कशी, तुम्ही आमच्यावर काही आरोप करा, तुम्ही आम असं मी जर तुम्हाला म्हणलं तुमच्यावर काही आरोप केले ते पण ठीक आहे, गल्लीतल्या भांडणात आरोप केले तर ठीक आहे, राज्याने देशाने पाहिलंय माझ्यावर किती गंभीर आरोप केलेले आहेत,
आणि माझ्या आणि त्यांनी माझ्यावर 40 मिनिटं खर्च केलेत साहेब. हो साहेब, त्यांनी माझ्यावर किती मिनटं खर्च केलेत? 40 मिनटं का? एखादा म्हणायला पाहिजे, पहिलंच वाक्य म्हणायला पाहिजे, कोण आहे ते मला नाही माहिती की खतम करा. किती खर्च दिले, किती बोलला तो, त्याची तळमळ, त्याचं ताळताळ, त्याचा फाळफाळ पाहिलं नाही का? उद्या बॉम्ब लागणार आहे, बॉम्ब इथं 11 वाजता या, बॉम्ब फुटणार इथं. मी मी नाही येणार उद्या. इथं आता तो जो म्हणतो ना षडयंत्र केलं जातं, षडयंत्र केलं, त्याच्या हिशोबाने ते षडयंत्र आहे. आणि उद्या इथं सत्य बाहेर पडणार आहे. जरांगे कसा आहे, जरांगे जे काय आहे ना, जे काय आहे, याचा बुरखा, याचा चेहरा, हा समाज ज्या समाजाने तुला देव केलं, तोच समाज एक दिवस अशी परिस्थिती येईन, तुझे सगळे काळे धंदे उघड झाले ना, हा समाज तुला दगड मारीन. ही वस्तुस्थिती आहे. उद्या दिसन तुम्हाला काय येईन काय नाही. पत्रकार परिषद होणार आहे, पण ते घेणारे लोक वेगळे आहेत आणि ते जरांगीविषयी सत्यता मांडणार आहेत. तुमच्यावर ज्या पद्धतीनं हल्ला झाला, काल 5 लोकांना ताब्यात घेण्यात आलं, सगळेच्या सगळे लोक हे नवी मुंबईचे आहेत, त्यांचा एका राजकीय पक्षाशी सुद्धा संबंध आहे, आपल्याला काही कल्पना आहे का या माणसांना तुम्ही ओळखता का, त्या माणसांचा कुठल्या पक्षाशी संबंध आहे? मी भूमिका अशी मांडली होती की या आंदोलनाचा फायदा नेमका कोणाला झाला. लॉजिक मांडलं होतं की तर्क मांडला होता, कुणाला झाला फायदा? तर मराठा समाज नाराज आहे आणि तो विशेष करून सरकारवर नाराज आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे मतं कुठं जातील, हे कुठं कोणाला फायदा होईल? आणि साहजिकच ज्यांना फायदा होईल, मी ते सुचवलं, मी कुणाचं नाव नाही घेतलं, मी सुचवलं आणि लोकांच्या ते लक्षात आलं आणि त्यांना खूप राग आला. त्या राजकीय हे जे पकडलेले 5च्या 5 लोक आहेत ना एका राजकीय पक्षाचे, तर त्यांनी काही दिवसापूर्वी राजीनामा दिला असं त्यांनी इथं आले माझ्याकडे. ते मला म्हणजे चर्चा करायची, आमचे सहकारी काही पोलीस होते, चर्चा झाली, त्यांचं झाटा का जरांगे साहेब, तुम्ही उत्तर द्या ना, का मारता बरं? बरं तुम्हाला मारायचं तर तुम्ही एक काम करा, समोर या, इथं तुम्ही बसा, इथं मी बसतो, इथं आपण दोघं बसू. आणि जर मी चुकलो, माझ्याकडचे पुरावे तथ्यही नसले, तर तुम्ही मी इथं फाशी घेऊन मरतो माझा एकटाच. काही तुम्ही सांगता, समाज सांगता ती शिक्षा, नाक घासून माफी मागन समाजाची मी. पण जरांगे तुम्ही या, हे आंदोलन भयकलेलं आहे. अरे म्हाताऱ्या माणसाला रस्त्यावर आणून बसा, तुझ्या मागं तरुण याय ना. का लोक कमी झाले? अंतरावलीची जी सभा, लाखोंची सभा होती, ती सभा कमी झाली बीडला. आपल्या सगळ्यांना माहिती, पत्रकार बांधवांना, सुज्ञ लोकांना माहिती, वाशीमध्ये किती लोक होते, पोलिसांना आकडा माहिती खरा किती लोक होता. पण कसं आहे आता मराठा समाज आहे बाबा, एवढे लाख लोक आलते, तेवढे लाख लोक आलते, ठीक आहे, आम्हालाही बरं वाटतं, कारण मराठा समाजाला मोठं दाखवलं, त्याला बरं वाटतं. खरं अंतकरणात त्याला माहिती किती लोक आलते, किती लोक निघाले होते, हे त्यालाही माहिती आहे. किती लोक आले, कमी झाली, तरुण येत नाहीत. मी जी मांडणी केली, प्रचंड ट्रोलिंग झालं, पण त्याबरोबर प्रचंड समर्थनसुद्धा मला मराठा समाजातून आलं. महाराज, विवेकी भूमिका, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. अनेक रेकॉर्डिंग्स आलेत, मला अनेक फोन आलेत, अनेक धमक्या आल्या. आणि हे जे आहे पर्टिक्युलर, अहो मी त्या पक्षात का 20 वर्ष त्या मोठ्या साहेबाचा प्रचार केला मी 20 वर्ष नगरमध्ये. दादा भाऊ जाऊन विचारा, माझी विनंती आहे, विचारा, 20 वर्ष तुमचं काम केलं. भाजपच्या विरोधात आमचा संघर्ष आहे, शिवसेनेच्या विरोधात संघर्ष आहे, आणि तुम्ही आम्हाला मांस मारायला पाठवता, हे फळ देता तुम्ही आम्हाला? तुमचा पाठिंबा आहे त्यांना, कारण तुम्हाला फायदा भेटतो. तुम्ही उशीर आले का मला वाटतं, माझी रेकॉर्डिंग ऐकली पहिली तुम्ही, माफीची, माफीची रेकॉर्डिंग ऐकली तुम्ही, हा पहिला 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 मी सांगतो तुम्हाला.
काय झालं, मी त्या पक्षात 20 वर्ष काम केलेलं आहे. 20 वर्ष खूप समर्थन केलं, काम केलं, त्यांचं शेतीमध्ये खूप मोठं योगदान आहे, मला ते आदरणीय आहेत, सगळं खरं आहे. मला दुःख याचं वाटतं की तुम्ही त्यांना पाठिंबा द्या, राजकारण हे चालू आहे त्याच्यात होतच असतं, पण तुम्ही माझ्यासारख्या माणूस, म्हणजे मी कीर्तनकार आहे, कुणी नाही जरी म्हणलं तरी मी ऑलरेडी आहे जे कीर्तनकार, माझे सगळे नेटवर यूट्यूबवर गावागावात कीर्तन आहे, तर आजही माझ्या सावडी गावानं आमच्या तिथं सगळे आमचे चॅनल बोडून पत्रकार परिषद घेतली की आमच्या महाराजांवर कोणताही विनयभंग बलात्काराचा गुन्हा झालेला नाही. गेल्या 20 वर्षापासून ते आमच्या गावात कीर्तन करतात आणि याही पुढे ते माझ्या गावाने माझ्यावर प्रेम दाखवलं, पत्रकार परिषद घेतली. देऊ संस्थांचं तुमचा प्रश्नाचं उत्तर मी देतो. भंडारा डोंगर जे आहे ते देहूपासून 6 किलोमीटर अंतरावर आहे आणि तुकोबाराची जीवनाचा अविभाष्य घटक आत्मत्व आहे. त्या भंडारा डोंगरावर जगद्गुरु तुकोबारायांचं मंदिर आहे आणि त्या मंदिराला खेटून, एकदम खेटून, मंदिराला खेटून माझी संस्था आहे. 17 गुंठे ज्या उतार्यावर तुकोबारायांचं नाव आहे, माझं भाग्य आहे मी समजतो की त्याच उतार्यावर तिथं तुकोबारायांनी मला जागा दिली, त्याच उतार्यावर, 7 बाऱ्याच्या उतार्यावर माझं नाव आहे. माझी संत तुकाराम ज्ञानपीठ भंडारा डोंगर पुणे अशी स्वतंत्र संस्था आहे. विद्यार्थी घडवणे सांभाळणे हे मी काम करतो, स्वतः काम करतो, ते जगजाहीर आहे. पुस्तकांचा तुकोबारायांच्या संत वाचनाचा प्रचार प्रसार करणं, मराठीत 10 पुस्तकं लिहिली आणि इंग्रजीमध्ये 1 तुकासेज नावाचं पुस्तक तुकोबारायांच्या क्वालिटीजवर पुस्तक लिहिलेलं आहे. आणि हा मला बावळटकर म्हणतो, तू 10 पुस्तकं तरी तुझ्या आयुष्यात वाचली का? 10 पुस्तकाचं लेखन मी केलं. मी काय पागल माणूस आहे गाव? मला कळत नाही गाव आता हे मी बोलल्यानंतर काय होणार आहे, पोलिसांना माहिती आहे काय होणार आहे, पण मी सत्य बोलण्याचं धाडस दाखवलं. त्यांचा देहू संस्थान जे जिथं तुकोबारायांचं मंदिर आहे, शिळा मंदिर आहे किंवा ते जे आहे, त्याचा माझा काही संबंध आहे तिथं. फक्त ती तुकोबारायांचे जे वंशज आहेत मोरे, ते सगळे ट्रस्टी अध्यक्ष होते, बरोबर आहे त्यांचं, त्यांना मी सहमत आहे, पण त्यांना माझी विनंती आहे की तुकोबारायांचे अभंग तिथं बदलले गेले, त्याच्यावर पण आपण भाष्य करायला पाहिजे ना. कालवुनी विष केला अमृताचा नाश, तुकोबाराय म्हणतात, तुकोबारायांच्या देखत तुकोबारायांच्या अभंगामध्ये भेसळ झाली. आताही तुमच्या देखत भेसळ झाली, तर तुम्ही काहीतरी बोलायला पाहिजे. आपण बोलत नाही, आपण बोलावं माझा संबंध नाही, पण आपण देऊ संस्थांना माझी विनंती आहे की या जरांगे पाटलाच्या समोर हिची दान देगा देवा, हा अभंग बदलण्यात आला, बदलून त्याच्यावर कीर्तन करण्यात आलं, माझा आक्षेप आहे. आपणही उत्तर द्यावं, आपल्याला मान्य आहे काही, आणि मग मान्य असेल तर गाथेमध्ये ते लिहून काढा, हिची दान देगा देवा, मराठ्याला आरक्षण मिळावा, मराठ्याला आरक्षण मिळावा. मी ह्या मताचा आहे. आम्ही 16-18 वर्ष घातलेत, पण आम्ही गाथ्यात आणि अभंगात लिहिलं नाही ते, आम्ही आमचं स्वतंत्रपणे मांडलेलं आहे मत. ते गाथ्यात आणि अभंगात बदल करण्याचा कोणालाही अधिकार नाही. हा, त्याचं आज सांगतो तुम्हाला असं, मी जारांगेचं असं हे डोकं असे, मी जारांगेच्या समोर नाही, आपण नीट पाहावं, आणि जारांगे असं पाहत आहेत, मी जारांगेच्या ह्या बाजूला आहे. मी जारांगेंच्या का सांगितलं त्यांच्या कानात का बाबा मी बारसकर महाराज, कारण ते माझ्याकडे पाहतच नव्हते, ते झोपलेले होते ना ते, असे त्यांचं तोंड कुठं होतं आपण पाहा चॅनलवर सगळं, त्यांचं तोंड तिकडं होतं. मला त्यांना आणि त्यांची ज्यावेळेस ते त्यावेळेस मला सांगावं लागलं, त्यांना डोळे घातलेले होते त्यांचे, मग तिने डोळे उघडले आणि मग ते बोलले. तुम्ही ऐकला असन त्याच रेकॉर्डिंगमध्ये, एक ऐकला असन साहेब, ते म्हणले आलात 15 दिवसातून, एवढं तर ऐकलं असन हो साहेब, आलात 15 दिवसातून हे तर ऐकलं असन. हां, 16 तारखेपर्यंत काही कामच नव्हतं ना अंतरावलीत, अध्यादेशमध्ये क्लिअर कट लिहिलं होतं 16 तारीख किंवा 16 तारखेच्या नंतर अध्यादेश, तिची आधी मसुदा आहे, अधिनियमाचा मसुदा अंमलात येईल. मग मध्ये काय काम आहे अंतरावली? आम्हाला काही कामधंदे आहेत नाही घरचे, कीर्तन येतं, प्रवचन येतं, ती एवढं तर ऐकलं असेल आपण 15 दिवसातून आलात. आपण आत्ता रेकॉर्डिंगमध्ये ऐकलं की महाराज तुमची आम्हाला गरज आहे, तुम्ही या आंदोलनाला आपल्याला दिशा द्यावी लागेल, मनोजदादाचे प्राण वाचवावं लागतील, सगळ्या गावकऱ्यांनी माफी मागितली, मला पुरावा दिला आपल्यासमोर, याच्यापेक्षा काय बोलू. आणि मी नार्कोचं आवाहन केलेलं आहे जरांगे पाटलात, आणि मी पण तयार आहे. एक गोष्ट अशी आहे की तिथले जे स्थानिक आमदार आहेत त्यांचे आणि यांचे बरे संबंध होते, आता आहेत का मला माहीत नाही, कारण ते आताच आजच कळलं आहे का ते
ह्या दिशेला गेलेली येतो, माहीत नाही अजून पुढं काय, पण त्यांचे आणि त्यांचे संबंध होते आणि संबंध असल्यानंतर माणसं त्याप्रमाणे काम करतात असं आहे माझा तर्क आहे, माझ्याकडे काय हे नाही काय असं. ते राजकीय उत्तर असतात, राजकीय लोकांचे उत्तर हे राजकीय असतात त्यांच्या, पण बरोबर आहे त्यांचं. आमच्या इथून सगळ्याच लोकांनी जेवू घातलं, जे जे आमदार होते सगळ्यांनी जेवू घातलं, परंतु असं काय असू शकत नाही. संबंध असल्यानंतर माणसं गुप्त मिटिंग घेतात, फोन होतो, सगळं होतं, सगळं होतं. असे आता आपल्या लक्षात आलं असेल, आता जी शिपी राहिली नाही, आता ती मोठाले हार ती फुलं ती राहिली नाहीत, कुठे पाहिले का आपण, पाहिले का नाही, का नाही आंदोलनाची ते लोकांच्या लक्षात आलं की गडबड आहे. आणि पहिलं जे तुम्ही मांडला मुद्दा की सर्वसामान्य मी त्या पाहिले, काही काही गरीब घरातील शेतकऱ्याच्या माय मावल्या छोटे छोटे हार करून घेऊन यायच्या, ती त्यांची स्वतःची कष्टाची होती. पण जे एवढे मोठाले हार मोठाले जे सीपी आणि आमच्याकडे अशा काही हे आहेत की तुम्ही असं करा, हार आणा, जे सीपी आणा, गुलाल आणा, अशा सूचना दिल्या गेलेल्या आहेत. ते नार्को टेस्ट मध्ये येईल ना लक्षात, खूप येतं माझ्याकडलं यादी. एका सोनाराला पुण्यातून उचलून आणलं, कुणी आणलं, त्याच्याकडून पैसे घेतले, नार्को टेस्ट केली कधी सगळं बाहेर येईल. हा ते सगळ्या नार्को मधूनच बाहेर येतील. लाठीचार्जच्या आधीच्या म्हणता का, लाठीचार्ज आधीच्या 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 काही आंदोलनातल्या पण आहेत ना. आळंदी बेंगलोर माझी आत्ता येतं, पोलीस पण येतं, पोलीस प्रशासनाला विनंती आहे की जे कोणी असेल त्यांना आपण बोलवा. 9 वर्षापूर्वी घडलेली घटना आहे, 9 वर्षापूर्वी बोलवा, तपासणी करा, तपास. मी तपासायला जा, मी तपासाच्या पुढे गेलो ना मी. नार्को ब्रेन अनालिस आणि लाय डिटेक्टर हे माझ्या परमिशनशिवाय होत नाही, ज्याला त्याला परमिशन द्यावं लागते. मी देतो ना परमिशन, घ्या ना माझं, तुमच्या समोर घ्या. मीडिया तिलगी कसा बोलला होता, आपले व्हिडिओ जर यूट्यूबवर काढा, कसा तिलगी पोपटवानी बोलला होता, असा पोपटवानी बोलन नार्को केली तर. गुन्हा का नाही दाखल केला माझ्यावर, का नाही केला? अहो मग हे काल हे मला एक सांगा, माझा असा आरोप आहे की तुम्ही हे परवा का नाही सांगितलं? मी पत्रकार परिषद घेतल्यानंतरच मी इतका वाईट ठरायला लागलो, मी इतका नालायक ठरायला लागलो की जगातले सगळे अपराध मीच केलेले आहेत पत्रकार परिषद घेतल्यानंतर. बरं का, आधी नाही, आधी आहे का सिंगल स्टेटमेंट दाखवा, ह्यानी असं केलं, तिने तसं केलं. अरे कोण ब्लॅकमेलर आहे, कोणाचे पैसे कुठे गेलेत? माझ्याकडे सगळं आहे, सगळं आहे माझ्याकडं. नाही मी नाराज झालो त्यांच्यावर, संकटाच्या वेळी उभं राहायला पाहिजे माणसानी, ते नाही राहील बस ह्याच्यापेक्षा नाही काय. नाही त्या दिवशी जे काय मी घडलं ऐकलं ते पाहिलं ते आपल्या समोर मांडलं. जात तर जातीसाठीच भांडण चाललंय ना, आता आम्ही कशासाठी बसलोय, कोणते दाखले मिळा? प्रत्येकाला जाती इथं बसलेल्या, भारतामध्ये असलेल्या प्रत्येक माणसाला काही ना काही जाते,
त्याच्यामुळं काय असं. आणि त्या ठिकाणी विशेष करून तो वाद आहे. काय झालं, आमच्यावर आरोप केला होता की अमुक अमुक जे सेक्रेटरी आहेत तुम्ही त्यांच्याकडे जाऊ नका, ते अशी आहेत, ते आपले काम करणार नाहीत, ते आमक्या आमक्या जातीचे आहेत. आणि मग त्यांच्याशीच तुम्ही चर्चा केली असं मी त्या दिवशी म्हणलो. भावनेच्या भरात मी त्या दिवशी जातीचा उल्लेख केला, पण केला जे आहे तेच मांडलेले. तू का म्हणे माझं दाढीले नाही रोपा. अहो जीव वाचवणं संतांचं काम आहे. ज्याचा जीव चालला आहे, जो मृत्यूच्या याच्यामध्ये टोकापशी आहे, त्याचा जीव वाचवणं हे संतांचं काम आहे ना, काही का नाही? तेच मी सांग, तुकाराम महाराजांचा आदेश आहे ना बाबा. आत्महत्या राहतो विषयाचा लोभी, आत्महत्या करू नये. मरण जो मागे गाढवाचा बाळ, तुकोबाऱ्याच्या अभंग येतं. मृत्यू हे शरीर फार अमूल्य किमतीचे शरीर आहे. हे शरीर राहिलं पाहिजे, हे शरीर टिकलं पाहिजे. याच्यातून आपल्याला आपला उन्नती, आपला इच्छित, आपला जो प्रवास आहे, मोक्ष मिळाला पाहिजे असं साध. म्हणून त्यासाठी आपण हा आदेश आहे तुकाराम महाराजांचा. एकदा दोनदा ते याच्यात आलो होतो मी त्यांच्या बरोबर. अजून ठीक आहे, धन्यवाद. रामकृष्ण हरी. आता नका मला जाऊ द्या. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.